वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेगाव कुंड येथे शेतकरी स्वस्त धान्य दुकानदारांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी मागणी करत आहेत. गावकऱ्यांनी तहसीलदारांना याबाबतीत निवेदन दिलं आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय, राशन दुकानदार हा नागरिकांना निकृष्ट दर्जाचं धान्य देतो, याबाबत त्याला विचारणा केली तर तो ग्राहकांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळही करतो. या प्रकरणाची चौकशी करून स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. या तहसील कार्यालयामध्ये आले होते आणि तक्रार केली होती. काय तक्रार आहे तुमची? सर, जो कंट्रोल होता ना तो हर गिरायकाले म्हणजे जो त्याचा कंट्रोलला जात होता तर माझा अनाज होता 14 किलो, तर 12 किलो नवीन आलेला माल देत होता आणि जुना आहे ना 2 किलो माल, म्हणजे जो कुजलेला कोंडेचा आणि काय म्हणते बिरट लागलेला माल असा 2 किलो देत होता. तर त्याला काय म्हटलं होतं मी का मला ह्या 2 किलो ह्या माल नाही पाहिजे, मला जो नवीन आलेला माल आहे तोच पाहिजे. तर तो काय म्हणत होता ह्या निश्चिंत ने नाही की नको मी. तर सर मग तो कंट्रोल मी त्याच्यात ठेवून दिला, त्यांनी तो ने नाही म्हटलं ना, मला म्हटलं तो जुना माल नाही पाहिजे, मला नवीनच माल पाहिजे, म्हणजे बेकार माल नाही पाहिजे. तर मग काय म्हणते तो निश्चिंत ने नाही की नको मी, म्हणून त्यासाठी मी तक्रार करायला आलो. म्हणजे त्या 3 दिवसापासून आम्ही त्या कंट्रोल रूममध्ये म्हणजे ज्या प्रकरणामध्ये होतो त्याच्यामध्ये आम्ही गहू तांदूळ आणायला गेलो होतो, तर त्याच्यामुळं तिथं जे माल होता खालचा सावडा, तो सावडा प्रत्येक ग्राहकाला तो वाटत होता, म्हणजे चांगल्या गहू तांदळामध्ये तो सावडलेला सावडा त्याच्यामध्ये टाकत होता. त्याच्यामुळं आम्ही त्याला सांगितलं का हे असा सावडा आम्हाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे जे काही गावकरी आहे गावकऱ्यांना खूप जणांना त्याचा त्रास होत आहे, तो खालचा सावडा खावा लागू राहिला. त्याच्यामुळे आम्ही त्याला एकच सांगू इच्छितो की असा माल जर गावकऱ्याला देईन तर गावकऱ्याचं गोरगरीब लोक कसे ते खाऊ शकते बा. तर आज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आले होते, त्यांची कंप्लेंट दिली, काय कंप्लेंट केली व काय मागणी केली त्याच्यामध्ये? त्याच्याशी एकच मागणी केली, त्यांना फक्त आम्हाला म्हणजे रिजेक्ट करायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही मागणी केली आहे की आम्हाला असा म्हणजे कोणी चांगला वयाचा माणूस तरी गेला त्याच्याकडे तरी तो म्हणजे लँग्वेज नाही त्याची बरोबर बोलायची, शिवीगाळ द्या, शिवीगाळ करायची अशी लँग्वेज आहे त्याची. जस्ट 15 मराठीसाठी अमोल झाडे, हिंगणघाट, वर्धा.